जागतिक योग दिवस पालघर जिल्ह्यात साजरा करण्यात आला. पालघर जिल्ह्याच्या बोईसर, महागाव, पाच मार्ग, तारापूर, डहाणू येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. आज सकाळीच बोईसरच्या वेटलँड जिम मध्ये या योगासनांची सुरुवात झाली. जागतिक योग दिवस शहरी भागांसह ग्रामीण भागात देखील मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तुम्ही सांगा, योगा करणं म्हणजे कुठपर्यंत योग्य आहे आणि काय फायदा होईल? योगा हे शरीरासाठीच नाही तर मानसिकदृष्ट्याही माणसाला स्ट्रॉंग करतोय आणि आपली आरोग्यसुद्धा चांगलं करतोय. विचारशक्ती वाढवते, बुद्धी वाढवते आणि एव्हरी सगळ्याच बाबतीत योगा हे बेटर आहे. तसंच ज्याप्रमाणे आत्ता जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्या विभागामध्ये पोल्युशन खूप आहे आणि या पोल्युशनमुळे बरेचसे आजार होत आहेत. साधारण तुम्हाला मी सांगते, स्त्रियांना आणि मुलींना PCOD-सारखे आजार होत आहेत आणि हे आजार फक्त एका प्रदूषणामुळे, आपल्याकडे भरपूर प्रदूषण आहे त्याच्यामुळे, खाण्याच्या सवयी व्यवस्थित नाही आहेत, मुलं खूपच मोबाईल आणि याच्यावर हे झालेले आहेत, अवलंबित झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं स्वास्थ्य बिघडत आहे आणि ह्याच्यासाठी योगा हा करणं खूपच जरुरी आहे. आणि प्रत्येक घरातल्या स्त्रियांनीच नाही तर स्त्रिया, पुरुष, लहान लहान मुलं यांना सर्वांना योगा करणं खूप जरुरी आहे. भारतीय जनता पार्टीने योगा दिवस सुरू केला आणि योगा दिवस सुरू केल्यानंतर पूर्ण जगामध्ये याचा मान सन्मान मिळायला लागला आहे. मॅडमनी सांगितलं की कुठल्याही धर्माचा काही विशेष याच्यामध्ये काही येत नाही आणि प्रत्येक धर्माच्या लोकांनी या प्रकारची योगा करावा आणि त्याचं स्वास्थ्य चांगलं ठेवावं. कॅमेरामॅन दुर्गेश, आशत शेख, MKN बोईसर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.